बच्चू कडू यांनी पवारांना चहा पाण्याला बोलवून टायमिंग साधलं. अमरावती दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमदार बच्चू कडू यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी चहापानाला गेल्याने महायुतीत चलबिचल झाली आहे. जवळपास 15 मिनिटे शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा झाली, मात्र बच्चू कडू या निर्णयाद्वारे महायुतीवर दबाव टाकत तर नाहीत ना अशी चर्चा सुरू आहे. सूत्रांकडील माहितीनुसार लोकसभेसाठी अमरावती, वर्धा, जळगाव आणि जालना या 4 जागांसाठी बच्चू कडू इच्छुक आहेत. अमरावतीमधून नवनीत राणा खासदार आहेत. राष्ट्रवादीने 2019 त्यांच्यासाठी जागा सोडली होती. आता राणांचा कल भाजपकडे आहे. वर्ध्याची जागेवर भाजपचे रामदास तडस खासदार आहेत. जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवे खासदार आहेत. जळगावातही भाजपचे खासदार उन्मेष पाटील खासदार आहेत. भाजपच्या 3 स्टँडिंग जागांवर त्यांची नजर आहे. बच्चू कडू यांनी सत्ताधारी पक्षाचे अपक्ष आमदार आहेत. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद दिले. या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 10 तारखेच्या निकालानंतर नवा नवरदेव मुख्यमंत्री होणार हे बच्चू कडूंना समजले असेल असा टोला लागवला आहे. बच्चू कडू प्रहार संघटनेद्वारे आपले राजकारण करीत असून अमरावतीत त्यांचे 2 आमदार आहेत. आता लोकसभेसाठी जागा पदरात पाडून घेण्याची त्यांची योजना असल्याचे म्हटले जात आहे. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.